जय महाराष्ट्र। प्रतिपच्च चंद्रलेखेव वर्दिष्ण विश्ववंदिता शाहसुनो शिवशेषा मुद्रा भद्रे राज्यते। छत्रपति शिवाजी महाराज की। आई तुळजा भवानी, छत्रपति शिवाजी महाराज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य राजसाहेब ठाकरे, आजच्या या व्यासपीठावर उपस्थित माझे नेते माननीय मळासाहेब नांदगावकर साहेब, आमचे नितीन सरदेसाई साहेब, शिरीष सावंत साहेब, बाबू आगसकर, अभिजित पानसे साहेब, अविनाश दादा, संदीप दादा, प्रथम सर्वांना मानाचा मुजरा। जवळजवळ 2 वर्षाच्या कालावधीनंतर आपण सर्वजण मागे पाडव्याच्या सभेला आपण एकत्र आलो होतो, त्याच्यानंतर आज आपण पुन्हा एकदा या उत्तर सभेसाठी ठाण्यामध्ये एकत्र आलो आहे। मला वाटतं 2 वर्षाचा कालावधी जर आपण पाहिला तर हा 2 वर्षाचा कालावधी जो कोरोनाचा कालावधी झाला, आपण खऱ्या अर्थानं एकमेकांना भाग्यवान समजलं पाहिजे। कारण 2 वर्षाच्या या कोरोना काळापासून आपल्या तोंडाला सर्वांच्या मुसक्या लावलेल्या होत्या आणि त्या सर्वांच्या तोंडाच्या मुसक्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीपासून निघाल्या आणि खऱ्या अर्थानं आपल्या सर्व सणांना सुरुवात शिवजयंतीपासून झाली। त्यानंतर आपला पाडवा मेळावा झाला। आज खरं तर आपण सर्वजण इकडं आहोत हाच मुळात आपण एकमेकांच्या समोर उभे आहोत, हीच खऱ्या अर्थानं एक आपल्यासाठी सर्वांसाठी आनंदाची बाब आहे। आपण सर्वांनी परमेश्वराचे आभार मानले पाहिजे की आज या कोरोना काळात आपण एकमेकांचे अतिशय जवळची लोकं गमावले आणि आज पुन्हा एकदा आपण हा मेळावा या ठाण्यामधील उत्तर सभेला आपण उपस्थित आहोत। मला तो काळ आठवला की अंगावरती काटा येतो। आज या ठिकाणी आमचे पुण्याचे नेते बाबू आगसकर आहेत, अनिल शिद्रे साहेब येतील, किशोर शिंदे, आमचे बाळा शेडगे, गणेश आप्पा, योगेश खैरे, रणजित भाऊ, सगळे आमचे पुण्याचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल की पुण्यामध्ये ज्यावेळेस कोरोना काळ चालू होता आणि त्या काळामध्ये सरकारच्या माध्यमातून जी कामं व्हायला पाहिजे होती त्यापैकी कुठलंही काम सरकारने केलं नाही ना पालिकेतील लोकांनी केलं, पण पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं त्यावेळेस काम करत होती फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना। तुम्ही सर्वांनी उघड्या डोळ्याने त्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत। पुणे शहराव्यतिरिक्त संपूर्ण महाराष्ट्रात सगळे नेते, सगळ्या पक्षांचे नेते त्यांच्या त्यांच्या घरामध्ये बसलेले असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी रस्त्यावरती होते आणि या अतिशय कठीण काळामध्ये, या कोरोनाच्या काळामध्ये आपण सर्वांनी पाहिले जो स्टँड आम्ही पुणे शहरामध्ये घेतला त्याच्यामध्ये मला वाटतं एक ॲम्बॅसिडरची काच फुटली आणि ती सगळ्या महाराष्ट्राने त्याचा आवाज ऐकला आणि त्यानंतरनं जे काम झालं, एक दिवसाच्या कालावधीमध्ये जे काम पुणे शहरामध्ये झालं असंच काम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू होतं आणि हे चालू असताना ज्या ज्या ठिकाणी ऑक्सिजनची गरज होती तिथं आमचा प्रत्येक मनसैनिक जागेवरती जात होता। आता तुम्ही सर्वांनी या गोष्टी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा पाहिलेल्या आहेत। ज्यावेळेस सरकार जी कामं करत नव्हती, सरकारने जी कामं करायला पाहिजेत ती कामं महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे महानगरपालिकेचा नगरसेवक म्हणून अगदी आमचा साईनाथ तिकडं 5-5 हजार लोकांना रोज जेवणं पुरवत होता। मी स्वतः ज्यावेळेस खऱ्या अर्थानं सरकार मागं पडत होतं त्या टायमाला आम्ही दवाखाने लोकांसाठी उभे केले। कोविडची लढाई चालू असताना हे सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिल्यात। मला वाटतं की खऱ्या अर्थानं जे आम्ही काम करतो, जे आम्ही काम केलं, जसा कोरोनाचा ट्रेंड बदलत गेला त्याच्यानंतरनं ज्या कालावधीमध्ये
गोरगरिबांना फायनान्सवाल्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली, बँकावाल्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली, फायनान्सवाले बँकावाले प्रत्येकाच्या दारामध्ये यायला लागले. आणि मग अशा वेळेस कुणाची दारं उघडी होती? अशा वेळेस दारं उघडी होती ती फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची. तुम्ही सर्वांनी पाहिलं, मला वाटतं की आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, फायनान्सवाला दारात आला की मनसेवाला आठवतो, बँकेवाला दारात आला की मनसेवाला आठवतो, एखादा पैसे कुणाचे अडकले असतील तो वसुलीला आला की मनसेवाला आठवतो. आणि मला वाटतं की ज्यावेळेस निवडणुका लागतात त्यावेळेस मनसेवाले कुठं जातात? त्यावेळेस मनसेवाल्यांना लोक का विचार करत नाहीत? त्यावेळेस का आमचा विचार होत नाही? आपण या गोष्टी सगळ्या विचारात घेतल्या पाहिजे की आपण पोचत नाही आहे. माननीय राज साहेबांच्या बाबतीत जर आपण बोलायचं म्हटलं, आज मी गेल्या जवळजवळ वर्षभरापासून राज साहेबांना पाहतोय की गेल्या 2-3 महिन्यामध्ये त्यांच्या तब्येतीमध्ये खूप अडचणी चालू आहेत. एवढ्या सगळ्या त्यांच्या तब्येतीमध्ये अडचणी चालू असताना सुद्धा राज साहेब आज सुद्धा, मी काल सुद्धा साहेबांना भेटलो, त्यावेळेस सुद्धा साहेबांचा त्रास मला जाणवत होता. तो आजच नाही, आमच्या पुणे शहरामध्ये जे आमच्या कोर कमिटीने नियोजन केलं होतं, प्रत्येक शाखा अध्यक्षाच्या घरी माननीय राज साहेब गेले. आम्ही सर्वांनी ते नजरेने पाहिले की साहेबांना एवढा त्रास होत असताना साहेब जिथं एक पायरी चढता येत नव्हती तिथं साहेब 10-10 पायऱ्या चढून कार्यकर्त्याच्या घरी जात होते, शाखा अध्यक्षांच्या घरी जात होते. आपण या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की जर